पुणेवाडीसारख्या ग्रामीण भागात वैभवलक्ष्मी सोसायटीने उंच भरारी घेतली आहे सभासद केंद्रस्थानी मानून सभासदांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे सभासद सभासद संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या पारदर्शक कारभारामुळे अहवालचालात संस्थेला पाच लाख सदुसष्ट हजार दोनशे चाळीस रुपयाचा निव्वळ नफा झाला असल्याचे प्रतिपादन चेअरमन जनार्दन घाटगे यांनी व्यक्त केले ते श्री वैभव को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एकोणीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी होते नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन मॅनेजर रमजान कलावंत यांनी केले यावेळी प्रारंभी अहवाल सलात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत प्रास्ताविका राजशेखर वाडेकर यांनी केले त्यानंतर लक्ष्मी प्रतिमा पूजन ग्रामपंचायत सदस्या स्नेहा घाडगे सुरेखा पाटील पुष्पलता भोसले व इतर महिलांच्या हस्ते झाले या सभेचे औचित्य साधून सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव पारकाळे रामगोंडा सदलगे तसेच बी एच एम एस परीक्षेत येश संपादन केलेली कुमारी सोनाली हिरुकुडे व सी ए ये परीक्षेत येश संपादन केलेल्या सौश्वेता देसाई यांचा तसेच संस्थेच्या सभासदांचा दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शांडगे रमजान कलावंत यांनी आभार मानले